कुंजल, अरे कुंजल चल ना यार, क्या कर रहा है यार? अरे रिया धूप आ रहा हूं। चल कुंजल, सुबह सुबह तुम्हें बहुत काम करना पड़ता है ना रे, कहीं खास नहीं रे। तो कितने लीटर दूध बेचता है? 15-20 म्हणजे जसे मिळेल तसे। इतना सारा दूध तू बेचता कैसे? ये इंटरव्यू घेतस काय रे? नाही रे, सहजच विचारलं। त्यात काय, रोजची गिरायके ठरलेले असतात। टाक तू पटापट। हे शार्दूल शेटकी लड़की आहे ना? हो, यांच्या पण घरी रोज 2 लिटर दूध टाकतो। हा, आपल्याच कॉलेजला जाते, पण कोणती क्लास में पता नाही। विचारायचं ना मग। हाँ बाबा, किसी ने खूब कहा उनका कहना बड़ा सच्चा होता है, किसी ने खूब कहा उनका कहना बड़ा सच्चा होता है। ये प्यार बड़ी जालिम चीज है, उससे दूर रहना ही अच्छा होता है। वाह, अरे बाप रे, तुझा कॉलेजला, हिला मी घरी घेऊन जातो। लेकिन कुंजल, सरांनी विचारलं तर सांग काहीतरी। अरे काय सांगू? सांग की मी आजारी आहे। पुढे पण देते, पण तुला या कंडिशन मध्ये एकटीला रस्त्यात सोडून जाणं बरं नसतं वाटलं। कुठल्या क्लास मध्ये? किंवा हो, बारावीला किती पर्सेंट?
86. डिग्रीला काय ऍडमिशन घेतलं? घरची परिस्थिती नाही. माझ्या घरी खूप दूध आतोस ना? हो. छान. माय गॉड. तुझ्या आईकडून नेहमीच ऐकत असतो. वर्णिका एक केअर, उद्या सकाळी थोडा पाय सुजेल. उद्या सकाळी दूध घेऊन येताना झाडपाल्याचा रस घेऊन ये. खूप बरं होईल. कल रात से तेज बुखार है उसको. काय? परणिका, कुंजल ने कुछ तुम्हारे लिए दिया है. परणिका के घर नहीं जाऊंगा. क्यों, क्या हुआ? यार तू नटखट बना फिरता है और बच्चे झूठ मुझसे बोला था है. वो कैसे? यूं समझो अब परणिका ने तुझे देख लिया तो क्या होगा? मैं झूठा साबित हो जाऊंगा. यार अगर उसका तुझे प्रपोज पसंद नहीं तो ना बोल देना. अरे यार कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टानी. क्या 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 क्या? अरे मेरी इतनी हैसियत कहां कि मैं उसको ना बोल दूं. लेकिन मैं उसका दिल नहीं दुखाना चाहता. लड़की बहुत अच्छी है, खूबसूरत है, भोली है, मुझे भी बहुत पसंद है. माझं हृदय मी तुला देऊन टाकेन, नाही म्हणू नको. परणिका,
तू असं माझ्यात काय बघितलंस की तू माझ्या प्रेमात पडलीस? मी असा गरीब, घरोघरी दूध टाकून पैसे मिळतात, घर खर्च चालवणारा, आणि तुझ्यासारख्या अमीर घरातल्या मुलीशी प्रेमबंध जोडवायची माझी लायकी नाही. आश्चर्य वाटते मला की तुझ्यासारखा हुशार मुलगा अजूनही पैशांवर माणसांची लायकी ठरवतोय. म्हणजे मी तुझ्यात जे पाहिलं ते आजवर कोणाच्या स्वभावात दिसलं नाही. पहिल्या भेटीतच माझा जीव तुझ्यावर ओवाळ. हां घे ना 7045. कुंजल संपला आता. ए सगळ्या कुंजल दादा
मध्ये आलीस हा कपड्यात माझा नाक या गावात माझी एवढी इज्जत असताना तू माझा नाक कपड्यात ताईने ना कापलं माझं इला सरळ उद्याच्या उद्या मुंबईला येऊन जा मला गावाच्या विश्वर भेट मी तुझी वाट बघीन येशील ना हो सच्चा है आज काही झालं तरी पर्णिकाला घेऊन मी कुठेतरी लांब निघून जाईन
कुंजल, पर्णिका ने हमें धोखा दिया यार। उसे ऐसा नहीं करना चाहिए था, उसे ऐसा नहीं करना चाहिए था। मला अजून ही विश्वास बसत नहीं रियाज, मला अजून ही विश्वास बसत नहीं। किसी ने खूब कहा उनका कहना बड़ा सच्चा होता है, किसी ने खूब कहा उनका कहना बड़ा सच्चा होता है। ये इश्क बड़ी जालिम चीज है, इससे दूर रहना ही अच्छा होता है, इससे दूर रहना ही अच्छा। रब किसी को किसी पे फिदा ना करे, करे तो कयामत तक जुदा ना करे। माना तो कोई मरता नहीं जुदाई में, लेकिन जी भी नहीं पाता तन्हाई में। जर प्रेम एक अशी गोष्ट आहे, ती जर मुलाला समजली तर मुलीला समजते, आणि मुलीला समजलं तर मुलाला समजते, आणि जर दोघांनाही समजलं तर या जगाला समजत नाही। हे जग दोन्ही बाजूने बोलायला तयार, पण तुम्ही या जगाची फिकीर करू नका। पर्णिका, तुझी ही प्रेम कहाणी मला आधीच कानावर आली, पण ज्या प्रेमासाठी हे रक्त सांडलं त्या प्रेमाच्या आड मला यायचं नव्हतं। त्याची काळजी तू नको करूस, मी आईला मी समजवेन आणि मामाला मी पटवून देईन। हो, जगाव अस कि मरण अवघड होईल, हसाव अस कि रडण अवघड होईल। कोणाशी प्रेम करणं सोपंय हो, पण प्रेम करावं अस कि ते तोडणं अवघड होईल।